पनवेल महापालिकेची महासभा गुरुवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या महासभेत वैद्य झोपडपट्टीला लागलेल्या आगीचा मुद्दा गाजला. या प्रकरणी आयुक्तांनी ठरावाच्या वेळीच अंमलबजावणी केली असती तर दुर्घटना टळली असती असे भाजपचे नगरसेवक नितीन पाटील यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना सांगितले. त्यानंतर महापालिकेची तहकूब महासभा पुन्हा आयुक्त नसल्याने तहकूब करण्यात आली. पनवेल महापालिकेची 19 मार्च रोजी तहकूब महासभा गुरुवार 22 मार्च रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. सभा सुरू झाल्यावर वैद्य झोपडपट्टीला लागलेल्या आगीबद्दल दोन्ही बाजूने स्थगन प्रस्ताव देण्यात आले होते. महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी स्थगन प्रस्ताव नियमात बसत नसल्याने फेटाळून लावले, पण विषय महत्वाचा असल्याने सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन चर्चा करण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी नगरसेवक नितीन पाटील यांनी महावितरणाच्या केबल भूमिगत करण्याचा ठराव महासभेने मंजूर करू नये तो प्रशासनाने अंमलात न आणल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले. यावेळी सभापती प्रकाश बिनेदार, विद्या गायकवाड, नगरसेवक जगदीश गायकवाड आदींनी चर्चेत सहभाग घेतला. TIPL कंपनीने 2,50,000 रुपयांची मदत केल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांनी महासभेतून निघून जाण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही, त्यासाठी 19 मार्चची महासभा तहकूब केली होती. तसेच गुरुवारी झालेल्या महासभेला देखील आयुक्त हजर नसल्यामुळे सहभाग तहकूब करण्याची मागणी केली. उपायुक्त सदस्यांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीत, त्यामुळे आयुक्त महासभेला कधी येणार याची माहिती नसल्याने महापौरांनी महासभा पुन्हा तहकूब केली.